कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. कमाल केलीत तुम्ही, कमाल केली. मला काय तीन तर फेऱ्या होत्या एवढं काय. तीन काय आणि दोन काय. अहो ते सगळे प्रतिस्पर्धी कसलेले मल्ल होते आणि तुम्ही इतक्या वर्षांनी आखाड्यात उतरत होतात. तुम्ही ज्यांना आसमान दाखवलाय त्यांना हरवणं काय सोपी गोष्ट होती. आणि तुम्ही ना ताकदीपेक्षा तुमच्या युक्तीनं जिंकला. तुमचा कॉन्फिडन्स आणि चपळता त्यांच्या रोजच्या तालमीवर पण भारी पडली. काय खेळलात तुम्ही. अरे कॉन्फिडन्स ते काय ठीक आहे, तुम्हाला खरं सांगू काय, तुम्ही जो कॉन्फिडन्स दिला होता का नाही तो लई महत्वाचा होता. आणि काय माहिती की वेगळंच असते माहिती काय, आपला जो आता नवीन नवीन संसार सुरू झाला आहे की नाही त्याचं एक माणसाला वेगळंच बळ असते. खरंच की तुम्ही आमची प्रेरणा आहे. बरोबर बोललो ना, प्रेरणा आहे तुम्ही आमची. माझ्या डोस्के ते एकच विचार होता, म्हणलं मास्टरिंग बाईसनी आपण असं घेऊन आलोय महाराणीने ठेवायचं, तुम्हाला आयुष्यातले सगळे आनंद द्यायचे, सगळी सुख द्यायची. म्हणलं काय वाटेल ते करायला लागू दे. कसली कसली कामं करत होता तुम्ही, कपडे धुवा, इस्त्र्या करा, घड्या घाला, असलं कवा करून तुम्हाला माहित आहे काय. हा म्हणलंय घाण वाटत होतं माहित आहे काय. बर तुम्हाला त्या सगळ्या कामांची सवय नाही तरी बी तुम्ही केलं का नाही. हो म्हणलं आपल्याला जरी कुस्तीची प्रॅक्टिस नाही तरी आपण मैदानात उतरायचं, त्याला काय होतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणलं एकदाच काय ते कंडका पाडून टाकूया, अशी अमाऊंट मिळायला पाहिजे, पुढचे सगळे दिवस अशीच निघून गेले पाहिजे. तसंच झालं. डिंग 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 बाकी तो विचार माझ्या डोसक्यात चालू होता आणि ती कुस्ती जाहिरात दिसली हो समोर. डोसक्यात विचार आला आणि समोर 25,000 बघले. म्हणलं बास बास बोकना करून टाकूया म्हणलं. सगळं झालं. आता काय टेन्शन नाही, आता आले पैसे, आता आराम करायचं तुम्ही. चला चला आता आराम करायचा, नवीन कपडे उपडे घेऊया. त्या कपड्याचा मारायचा वास घेऊन पडायचं. आणि चांगलं एखादं हॉटेल सुचवा, पार्टी करूया ना. काही उधळपट्टी वगैरे करायची नाहीये, पैसे आलेत म्हणून अजिबात उधळपट्टी करायची नाहीये. गरजेपुरत्या वस्तू विकत घ्यायच्या, गरजेपेक्षा जास्त काहीही विकत घ्यायचं नाही. बर आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मला आनंदच होत होता सगळं करताना. मी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करत होते. ते सुगरण अशी एक एक काडी जमून घट बनवते ना, तसं वाटत होतं मला. सुगरण मी तर म्हणते आपण छान घरी पार्टी करू. आपण घरी पार्टी करायची. हा मी काहीतरी छान स्वयंपाक करते. चालते चालते, तुमच्या आजचं जेवण जगात भारी चालते. चला. बाबांचा फोन. कसली कळलं काय. हा बाबा. अगं काय ग अक्षरा, कुठे होतीस आणि फोन का उचलत नाहीयेस. अक्षरा मला सांग तू कशी आहेस बाळा, आणि जावाई बापू कसे आहेत, तुम्ही दोघं ठीक आहेत ना. नाही म्हणजे आम्ही असं ऐकलंय की जावाई बापू कुस्तीच्या मैदानात उतरलेत म्हणे. हो ना. अगं मग काय झालं, पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्याचं कळलं आम्हाला. हे कोणी सांगितलं तुम्हाला. अगं आमची पण माणसं पेरलेली असतात सगळीकडे. बर ते फायनलचं काय झालं. काय ग काय झालं, जिंकले असतील ना अधिपती. अक्षरा देवाकडे प्रार्थना केली होती बाई जावाई बापू जिंकू दे म्हणून. जिंकले असतील ना ग. अहो हो थांबा थांबा, मला बोलू तरी द्या, सगळं सांगते. बरोबर. आता उत्सुकता आणखीन ताणू नकोस, काय झालं ते सांग. अहो बाबा अधिपती इतक्या वर्षांनी आखाड्यात उतरत होते तरी सुद्धा स्पर्धा जिंकले. अरे वा बाई अभिनंदन. अक्षरा माझी प्रार्थना फळाला आली ग बाई. बर ऐक ना अक्षु, नाही म्हणजे आम्हाला कळालंय ते रीत वगैरे पाळण्यासाठी तुम्ही दोघं घरा बाहेर पडलायत ते. हा आता हे कोणी सांगितलं तुम्हाला. आजींनी सांगितलं ना. आमच्या आजी पण ना एक गोष्ट पोटात राहत नाही त्यांच्या. बर ठीक आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी तू अधिपतींना फोन दे बर, आम्हाला अभिनंदन करायचंय त्यांचं. हो हो देते. काय म्हण. ऐका की. हॅलो. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. अहो कमालच केलीत तुम्ही, आम्हाला जर आधी कळलं असतं ना तर आम्ही पण आलो असतो ना स्पर्धा बघायला. तुम्ही आला असत तर भारीच झालं असत. तुमच्या प्रतिनिधी होत्या की इथं कांद्या कार्यकर्त्या होत्या मास्तरीन बाई. अहो त्या काय, त्या असणारच तुमच्या सोबत कायम असणार अगदी.
चला गरमागरम स्वयंपाक रेडी आहे, तुम्ही जेवून घ्या. हा घाई करू ना, थांबा. अहो काय घाई, म्हणजे तुम्ही मगाशीच म्हटलात ना तुम्हाला किती ओलं करताय. थांबा जरा मास्तरीन बाई, जरा थांबा, गडबड करू नका. अहो तुम्हाला भूक लागली असेल म्हणून मी स्वयंपाक केलाय, जेवून घ्या ना. हा पोटातले कावळे वरडले, जरा शांत बसल्यात म्हणता म्हणलं जरा थांबा. काही शांत वगैरे बसले नाही, तुम्ही शांत बसा आता आणि चुपचाप जेवून घ्या बरं. एक तर सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये, गरमागरम सगळं रेडी आहे. चला बसा तुम्ही इकडे, मी वाढते. जरा बाहेर ना आपण, चला फिरून येऊ जरा बाहेर. चला पाय मोकळे करून येऊ. चला पाय मोकळे करायचे तुम्हाला? आपण तिकडनं चालत चालू ना, तुम्ही दमला नाही का? एवढे जर पाय मोकळे करायचे असतील ना तर जेवून घ्या आणि मग शतपावलीला जा, पण जेवून घ्या आधी. चला थांबा. आमचं कसं आहे माहिती काय, आम्ही जरा तो क्षण असं लांबणीवर टाकायचा प्रयत्न करायला, तुम्ही जेव्हा 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 म्हणजे गमत सांग काय कसं आहे, म्हणजे आता आपण जेव्हापासून बाहेर राहायला लागलो नाही तेव्हापासून रोज तुमच्या हातचं जेवाय मिळते ना, आम्हाला असं वाटतं की तो क्षण असं लगेच संपून जायला नको, जरा पुरवून 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 जाऊया, शक्य तेवढं ताणे जरा लांबणीवर टाके असं विषयू. काही लांबणीवर टाकू नका आणि काही पुरवून पुरवून करायची गरज नाही. चला आता बसा बसा बरं, बसा तुम्ही इकडे, जेवून घ्या, मी वाढते. धमवाट सुटलाय बारी, काहीतरी लई खतरनाक बनवली वाटत. काय बनवलो तुम्हीच ओळखा. अगं पिटलं बाग रे, एक नंबर. आता तर जेवायला लागतंय, आता तर वीक पॉइंट आमचा. मला माहिती आहे, अहो तुम्हाला आवडतंय म्हणूनच तर केलंय. का करत बसलाय एवढं सगळं, साधं वरण भात आपलं लावून मोकळं व्हायचं, एवढं कशाला तुम्ही पण. असं कसं, तुम्ही तिकडे तीन तीन पैलवानांना लोळवायचं आणि मी साधं पिठलं भाकरी पण करायचं नाही. हे घ्या कांदा घ्या, तुम्हाला आवडतो ना पिठलं भाकरी बरोबर. एक नंबर. ओ कांद्याचा असा अपमान करू नका ना, म्हणजे असा चिरतो कांदा कसा असा ठेवायचा इज्जतीत, त्याला असा एक एवढा मोठा कांदा भाकऱ्या बरोबर आहेत ना. हो केल्या, आता तीन चार भाकऱ्या तर हाणायचं लागतात, सुट्टी द्यायची. अहो तुम्हाला पाहिजे तेवढ्या खावं, मी हवं तर नंतर गरमागरम करेन पण. असं काय नाही, पण एवढं काल्ल्यावर डबल छतपावली करायला लागतं बरं काय. करू की त्यांनी घ्या की मंडळी. अहो मला काय बरं होत, तुम्हाला वाढलंय ना, मी खाऊन घ्या. जेवल्याशिवाय आमचं पोट भरत नसते, घ्या. असं आहे, मग तुम्ही जेवल्याशिवाय माझे पोट भरत. भाऊ बोलला जिल्हा हल्ला. नाडू खोळा, नाडू खोळा घ्या ना अजून. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.